सुरतमध्ये आणि सुरतमध्ये काय काय मिळतं हे आपण जाणून घेणार आहोत. सुरतमध्ये प्रसिद्ध आहे सुरती लोचो. लोचो हा पदार्थ सुरतपासून सुरू झालेला आहे. आज आपण आलेलो आहोत बालाजी लोचो आणि खमर या दुकानामध्ये. कुठे आहे हे दुकान? हे आहे सुरत रेल्वे स्टेशनजवळ महिदरपुरा नावाचा भाग आहे, तोही डायमंड मार्केटजवळ. इथे हा अतिशय सुंदर चवीचा मस्त लोचो मिळतो. आपण यांच्या मालकांनाही भेटणार आहोत आणि हा लोचो कसा बनतो हेही जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते सर, आपके दुकान का पूरा नाम बताएंगे? दुकान का नाम है बालाजी लोचो एंड खमर हाउस. अच्छा, और आपका पूरा नाम बताएंगे? मेरा नाम है मोंटी सुरेश भाई जरीवाला. अच्छा, और ये आप कितने साल से ये दुकान है आपका? मेरी 20 साल से दुकान चल रही है. 20 साल से है. और हमें आप आज लोचो दिखाएंगे? हाँ दिखाएंगे. कैसे बनता है वो भी दिखाएंगे, क्योंकि मेरे जो व्यूअर्स हैं उनको लोचो कैसे बनता है ये देखने की बहुत बहुत ख्वाहिश है. तो प्लीज आप हमें दिखाइए. थैंक यू. मोंटी जी, इसके लिए क्या क्या सामग्री लगती है? आइए आपको मैं दिखाता हूँ. ये चने की दाल है, ये हरी मिर्च है, ये नमक और ये हल्दी है और ये सोडा वाइट खार है. अच्छा, ये लोचो का बैटर कैसे बनाते हैं? ये चने की दाल को 2 घंटे हम लोग पानी में भिगोते हैं, बाद में उसको पीस डालते हैं मशीन में. हाँ. और मिर्ची, हाँ, नमक और हल्दी, हाँ, उसके बाद डाल देते हैं और उसको 12 घंटे रखते हैं. मिर्ची जो है वो अलग से पीस के डालनी है इसके अंदर? नहीं, हम लोग तो साथ में ही पीस के डालते हैं, चने की दाल के साथ ही पीस के डालते हैं. अच्छा, और नमक और हल्दी ऊपर से डाल देते हैं. अच्छा, और ये सब मिश्रण आप भिगो के रख देते हैं? हाँ. कितने घंटे के लिए भिगोना है इसको? 12 घंटे रखते हैं हम लोग. 12 घंटे इसको रखते हैं. और सुबह उसको बनाने के समय 5 ग्राम जितना सोडा बाई खार डालते हैं. अच्छा, म्हणजे 1 किलो हरभरा डाळीला त्यांनी मिरच्या घातलेल्या आहेत. हरभरा डाळ आणि मिरच्या एकत्र वाटलेल्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद हे पण घातलेले आणि 12 तास झाकून ठेवलेले. 1 किलो हरभरा डाळीला 5 ग्राम खायचा सोडा हे त्यांचं प्रमाण आहे. पण ते आता नाही घालायचे, हा ते करताना आपल्याला सोडा घालायचा आहे. बरोबर ना? मॅडम, हे 12 घंटे के बाद ऐसा हो जाता है. अच्छा, ये आपने ऐसा बैटर बना दिया. हाँ. अभी सिर्फ इसमें सोडा बाई कर डालना बाकी है. हाँ. अगर मैं अभी आपको लोचा बनाना सिखाता हूँ. इसको ऑयलिंग करने की जरूरत नहीं? नहीं देखिए, हो जाएगा. देखो, ऐसा कॉन्फिडेंस चाहिए. मैं इसको ओवन में रखता हूँ अभी. हाँ. ये ओवन है, इसके अंदर नीचे पानी रहता है. अच्छा, ये स्पेशल ओवन मिलता है? हाँ, क्या? हम्म. अच्छा, अंदर रखता हूँ. हाँ. अभी मैं गैस बंद किया, 5 मिनट में लोचा हो जाएगा. 5 मिनट में? अरे बाप रे, बहुत ही पावरफुल मशीन है आपकी. या मशीनला लोचाचा ओव्हन म्हणतात. मस्तच आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये लोचो तयार होणार आहे आणि आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहे. सुरत हे लोचोसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आज आपल्याला लोचो खायला मिळणार आहे. मस्तच. मॅडम, मी आपको दिखाता हूँ पका हुआ की नहीं पका हुआ है. ये अभी पका हुआ नहीं है. हाँ, बराबर. लोचो अजून शिजलेला नाहीये हे कसं कळलं? तर तो बॅटर जो आहे ना तो अगदी सैल आहे, जसं आपण टाकला होता तसंच आहे. जेव्हा तो तयार होईल तेव्हा तो एकदम घट्ट केक सारखा होतो. अभी मॅडम 100% रेडी हो गया हमारा लोचा, आपको मैं दिखाता हूँ. तो पूरी तरह से हो चुका है. अच्छा, हाँ, अभी समझ में आया.
कोई नहीं आता, आपको मैं गर्मा गर्म लोचो टेस्ट करवा दे। अर्धा पाव लोचो घेतलेला आहे आणि ते आता मस्त तयार करून मला खायला देणार। अच्छा, हे त्यांनी तेल घातलेलं आहे, कच्चं तेल शेंगदाण्याचं नाही, और एक मसाला आहे लोचीचा। हाँ, लोचाचा मसाला घातलेला आहे, शेव घातलेली आहे। आपने ये तेल कौन सा इस्तेमाल किया? कपाशी का तेल है। कपाशी का तेल? अच्छा, सिंगदाना तेल इस्तेमाल करते हैं? सिंगदाना यूज नहीं करते, उसमें लोचे का टेस्ट नहीं आता है, उसमें तेल का ही स्वाद रहता है, इसके लिए मैं कपाशी का तेल डालता हूँ। अच्छा, अरे वाह, ही खूपच वेगळी माहिती आहे, कपाशीचं तेल घातलेलं आहे। चला खाऊन बघूयात कसा लागतोय ते। बघितलं, मस्त गरमा गरम लोचो, त्यावर कपाशीच तेल आणि मिरचीच लोणचं आहे। आहा, आणि ही छान चटणी दिलेली आहे। चला आपण खाऊन बघूया कसं लागतंय ते। कपाशीच्या तेलाचा स्वाद मस्त खमंग आणि वेगळाच आहे हा, अतिशय सुंदर। त्याच्या तू लोणचं पण खाल्लं का? वा, बढिया। मिरचीच्या लोणच्याला अशी ती खटास आहे ना, त्यामुळे हे लोचोच्या बरोबर एकदम भन्नाट लागतं। आणि जी चटणी आहे ना, टिपिकल गुजरात आंबट गोड चटणी आहे, त्यामुळे खूपच सुंदर लागते। म्हणजे ज्याला जशी टेस्ट हवी आहे तो तसा खाऊ शकतो, खूपच सुंदर। थँक्यू सो मच मॉल्टीजी, तुम्ही मस्त रेसिपी शेअर केली, त्यामुळे माझे व्ह्युअर्स नक्की खुश होतील आणि अशा छान छान रेसिपी मला नेहमी देत जा। थँक्यू सो मच।